आजच्या विद्यार्थ्यांनी भविष्यात देशाच्या प्रगतीसाठी हातभार लावला तर भारत नक्कीच प्रगतीशील देश होईल आणि प्रत्येकासाठी तो प्रगतशील असेल असं मत निवृत्त कर्नल विक्रम पत्की यांनी व्यक्त केलं आहे. नरे येथील प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशन ट्रस्टच्या वतीनं स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शौर्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कर्नल विक्रम पत्की यांच्या हस्ते राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार विजेती तन्वी ओहाळ, सामाजिक कार्यकर्ते राजेश काची यांना यंदाच्या शौर्य पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष डॉक्टर शार्दुल जाधवर आदी मान्यवर उपस्थित होते. शाल, मानपत्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. विक्रम पत्की म्हणाले, आपल्या देशात 21 परमवीर चक्र प्राप्त सैनिक आहेत, अशा या शौर्य गाजवणाऱ्या वीरांच्या गाथा विद्यार्थ्यांनी वाचल्या पाहिजेत. भारताची प्रगती एक प्रत्येक सैनिकाला फार प्रिय असते. देशप्रेमासाठी एक सैनिक किती कष्ट आणि कुठल्याही टोकाला जाऊ शकतो असं जर सगळं मी जे म्हणतोय आणि ही जी व्याख्या मी सैनिकाला देतोय की जर आपण विचारात आणली तर आपल्या लक्षात येईल की आपण सुद्धा तेवढेच मोठे सैनिक आहात. सुधाकर जाधवर म्हणाले, भारताच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे परंतु लायक लोकांची संख्या मात्र कमी होत आहे. देशाचे संरक्षण हे महत्त्वाचे होत असताना यावर मतांचे राजकारण होत आहे ही अत्यंत वाईट बाब आहे. स्वातंत्र्य दिनाच्या अगोदरच्या दिवशी आज जाणीवपूर्वक शौर्य पुरस्काराचं वितरण आज करण्यात आलेलं आहे आणि एक समाजाला, युवकांना, तरुणांना, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एक आदर्श घालून देईल अशा प्रकारचे हे दोन्ही पुरस्कार आम्ही आज निवडलेले आहेत. आणि आज आम्ही हे जाहीर करतो आहोत की आमच्या संस्थेमध्ये आजपासून पुढं जेवढे चालू आर्मीमधले लोक असतील किंवा एक्स आर्मीतले लोक असतील त्यांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्याचं काम आम्ही या निमित्तानं आजपासून सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर दरवर्षी एक मुलगी, म्हणजे आम्ही 25 मुली अशा घेणार आहोत, पण आजच्या निमित्तानं आम्ही या तन्वीची जी बहीण आहे तिच्या शिक्षणाचीही जबाबदारी उचलण्याची घोषणा या ठिकाणी केलेली आहे. आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की एक सामाजिक कामामध्ये आणि या शौर्य पुरस्काराच्या निमित्तानं आज विद्यार्थ्यामध्ये एक चांगला मॅसेज या स्वातंत्र्यदिनाच्या अगोदरच्या दिवशी आम्हाला द्यायचं आहे. त्यासाठी आम्ही सामाजिक काम करणारी चांगली लोकं आणि आर्मीतले ऑफिसर यांच्या हस्तेच दरवर्षी हा पुरस्कार देण्याचं आयोजित केलेलं आहे. पुरस्काराला उत्तर देताना तन्वी ओहाळ म्हणाले, आज पुरस्कार घेताना मला स्वतःचा अभिमान वाटत आहे. सर्वांना आपण मदत केली पाहिजे, दुसऱ्यांना संकटात टाकून पळून न जाता पुढे येऊन मदत करायला शिका. माणुसकीचे नाते ठेवून इतरांना मदत केली तर देशाचा विकास होईल असेही तिने सांगितले. छान वाटते, म्हणजे मी एवढं पण मोठं काम केलं नाही, फक्त बहिणीचा जीव वाचवलाय. जर प्रत्येकानेच असं केलं तर नक्कीच आपला देश विकसित देश होईल, विकसित नाही राहणार. छान वाटते आणि एवढं मोठं काम केलं नाही मी, ते मला एवढा मोठा पुरस्कार भेटला आहे पण छान वाटतंय. आधी खूप पुरस्कार झाले पण हा पुरस्कार घेऊन खूप छान वाटते. पहिला शौर्य पुरस्कार हा स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वदिवशी त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. हे आयोजन करण्यामागचा एकमेव हेतू असा होता की आपल्या समाजामध्ये ज्या लोकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जे शेरदिल लोक आहेत या लोकांनी समाजासाठी, देशासाठी, लोकांसाठी म्हणून जे चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे, शौर्य ज्यांनी दाखवलेलं आहे, अशा लोकांना आपण स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वदिवशी त्या ठिकाणी सन्मानित केलं पाहिजे. याचा मूळ हेतू असा होता की ज्यावेळेला आम्ही काश्मीरचा प्रश्न पाहतो त्या ठिकाणी बारीक बारीक मुलंसुद्धा ज्यावेळेला आर्मीवरती दगडफेक करतात त्या लोकांना शौर्य पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातो, त्यांना काही बक्षिसं दिली जातात. पण जे युवकांनी आपल्या देशासाठी काम केलेलं आहे, जे लोक आपल्या देशाच्या, समाजासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी जीव झोकून देऊन लोकांचे प्राण वाचवतात किंवा ज्या पद्धतीचं ते काम करतायत अशा लोकांचा सन्मान त्या ठिकाणी व्हावा आणि देशातल्या युवकांना एक चांगला आदर्श या लोकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळावा हा मूळ हेतू या पहिल्या शौर्य पुरस्काराचा त्या ठिकाणी होता.